लय उशीर झाला ना. कोण हॉर्न वाजवत आहे? आपल्याला पोहोचलं पाहिजे. चल लवकर लवकर. वय वय कोण रे ती? ती ती वय ती शेवंता हाऊसाची लेक. तुला कसं माहिती? रात्री तमाशाला गेलो होतो ना आम्ही. तिला नाचवायला आवडेल आपल्याला. मोठं गिरपच कबूतर आहे रे. आज रातच्याला उचलायचं का? नाही का, हाऊसाला ज्या पद्धतीने गळ टाकला होता त्याच पद्धतीने हिला पण गळ टाकायचा. त्या पाप वाड्यावर येत हिला कसं मानायचं ते बघतो मी. झकास. काय म्हणालात? म्हणजे सुंदर. कोण? म्हणजे देवीची मूर्ती हो. बघा ना किती सुंदर दिसते. नाकात नथ आणि गुलाबी रंगाची साडी. वा 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 बघा. अगदी निस्सिम भक्त दिसत आहे. बाई पण तरी पण झकास आहे. अहो कळलं, देवीची मूर्ती ना. नाही हो, तुमची लावणी आवडली. आवडली? अहो तुमचं ते रूप अजून डोळ्यासमोर दिसतंय आणि तुमचं ते गाणं अजून नाकात घुमतंय. म्हणजे कानात घुमतंय. अगदी देवी सारखं. अहो म्हणजे देवी पण हृदयात राहते आणि तुम्ही पण म्हणजे तिथेच राहता की ईश्वर. हा सर, लई मधाळ बोलणार बघा तुमचं. मग मग यावर एक कप चाय होऊन जाऊ द्या की काय म्हणता? नको नको. चला गे. पुन्हा केव्हा तरी. जरा उशीर होतोय ना, पण कार्यक्रम बघायला यायचं. हा हे काय सांगणं झालं का? नक्कीच येणार. चला मग बाय. कुणाची? अहो बाय. हा हा बाय. अच्छा ते वाला का? बाय 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 बाय. काय सांगितलं ते ध्यानात आलं का तुझ्या? आलं की काय आता सांगा की राव, काय काय लक्षात ठेवायचं माणसानं? चल सांगा. बैठकीसाठी तिला वाड्यावर एक रात्र घेऊन यायचं. आणूया. येईल की अहो, तुमचं नाव सांगितल्यावर एकदा काय 10 वेळा इथं पळत येईल. चहा आणू का? घातला का श्रीखंडात बोंबील? हा एक धोंडा आमच्या गळ्यात बांधलाय. आता काय करणार? सात बर, कधी करायची बैठक? अहो तुम्ही सांगशील आता वा. आता तुमचं नाव सांगितल्यावर ती काय नाही थोडंच म्हणणार आहे काय? बर ऍडव्हान्स दिलं आधीच. ओ ओ ओ मला वाचवा, मला वाचवा. ए चोर 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 चोर. कुठे आहे चोर? कुठे आहे चोर? मलाच काय विचारताय? हो आधी मला लपवा. पण का? हो आधी मला लपवा मग सांगतो ना मी. बरं जा त्या खाटेखाली जा. इकडे कोणी आलं का? नाही इकडे कोणी नाही आलं, बाहेरच असेल बघा. चला 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 महाशय. अहो बाहेर या. ते सगळं गेलं का? हो. नाही म्हणजे काय तुमचे लय उपकार झाले हो. नाहीतर त्या लोकांनी माझा पार चेंदा केला असता, हाडांचा पार भुगा केला असतो. पण ते लोक का मारणार होते? का मारणार होते म्हणजे? वा म्हणजे ते काय छान आहेत का? आहो मी पाकिट मारलं होतं ना म्हणून ते माझ्या मागे पळत होते. म्हणजे तुम्ही चोऱ्या करता की काय? नाही म्हणजे कराव्या लागतात. अहो देवाने पोट दिलंय ना. अहो देवाने कष्ट करण्यासाठी 2 हात दिलेत ना. अहो पण त्या हाताला कामच नाहीये ना. अहो म्हणून काय चोऱ्या करायच्या? अहो कष्टाने स्वाभिमानाने जगा. मलाही 2 हात आहेत पण मी चोऱ्या नाही करत. अहो तुम्हाला मास्टरीन कोणी बनवलं? तुम्ही तर मास्टरीन व्हायला पाहिजे होत्या. का माझं बोलणं पटलं नाही? तसं नाही हो, तुमच्या बोलण्यानं माझ्या डोक्यात लख प्रकाश पडला. तुम्ही कुठे होता इतके वर्ष? नाही म्हणजे तुम्ही कुठे होता हो इतके वर्ष? माझ्या आयुष्याची 2 वर्ष वाया गेली ना. वर बघा तुमच्या गळ्यात शपथ, तुमच्या गळ्यात शपथ. आजपासून चोरी करणार नाही, उपाशी राहीन, हमारी करीन, भीक मागीन, पण चोरी करणार नाही.